वेगावरती सवार होणारा आकाश गिरी मनपूर्वक स्वागत निलेश दादा पुन्हा एकदा त्याच दिशेने क्या बात है पिकअप शॉट जितक्या वेगाने शॉट ऑफ लेन टाकला आणि त्याच वेगाने मात्र आपण पाहिला हा पुलचा नेतो दीपक फटका वन्स अगेन वन मोर ये दिल मांगे मोर फोर होताना पाहायला मिळतील आगाज ऐसा होतो अंजाम कैसा होगा कम बॅक आकाश गिरीला करावं लागेल कारण समोर खेळाडू प्रचंड आक्रमक झाला इन साइड आउट यावेळेस पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला बॉलला हलक्या हाताने बॉलर बॅक ड्राईव्ह त्या ठिकाणी प्रवीण घरत रायगडचा रॉस टेलर म्हणून ज्याला संबोधला तो खेळाडू त्या ठिकाणी होते मिड ऑफ मध्ये बरोबर बॉलरच्या मागे आले बॉलला थांबवलं रन मात्र मिळाली सिंगल स्ट्राईक रोटेट झाली आहे सामना चार षटकांचा आणि 20 मिनिटाचा कालावधी आपल्या वाटेला राहील आणि बरोबर 20 मिनिटामध्ये तुम्हाला सत्र समाप्त करायचं सन्माननीय विजयजी भोबी ग्रामपंचायत सदस्य शिरडोन त्यांचं आगमन सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचा मी करतो आज या दोस्ती चषक या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिकचं स्वागत प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी खरं तर आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय मैत्रीचं प्रतीक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाईल दोस्ती चषक पहिल्या रात्री आपण पाहिला खरं तर या स्पर्धेमध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला ओमकार दहिवली संघ सुपर फोरला गेला त्यानंतर आपण पाहिला JDM बेलवली हा संघ देखील सुपर फोरला गेला जाणता राजा दादर कालच्या रात्रीमध्ये आपण पाहिला तोही संघ सुपर फोरला गेला आणखीन पहिल्या ओव्हर मध्ये 3 चौकार 1 सिंगलच्या मदतीने 13 धावा धाव फलकावरती आल्या गॅप मध्ये फटका अक्षय पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला नवी मुंबईचं क्रिकेट आपण पाहिलं खरं तर बऱ्याच अंशी खरं तर आपण पाहिलं हाफ ग्राउंडला स्पर्धा होतात आणि याच परिसरात नवी मुंबई मधला आणखीन एक ताकदवर संघ ज्यांना VSF मध्ये खेळण्यासाठी नेहमीच चांगली टेक्निक त्यांच्याकडे राहिली असे हे खेळाडू आणि इथे मात्र आपण पाहिलं कव्हर्स मध्ये चांगलं नेतृत्व टायमिंग नेक्स्ट बॉल याही वेळा बॉलला उडवलाय कव्हर्सच्या वरून डीपेक्सा कव्हर मध्ये मागे फिल्डर आहेत प्रोडक्शन मेल सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना प्रचंड वेगाने या 2 धावा आल्या गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दिवा कोळीवाडा संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली त्या ठिकाणी तब्बल बिनबाद 15 धावा 15 लॉस ऑफ 0 विकेट पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली दोन्ही संघ आपण जर पाहिलं अतिशय ताकदवर आहेत एक संघ रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील कावंद्रे गावचा तर एक संघ आपण पाहता ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबईचा खरं तर आपण पाहत आहे त्या ठिकाणी दिवा कोळीवाडा या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहता चला शॉर्ट टीम मीटिंग फिल्डिंग सेटअप लगेच लावून घ्या आज खरं तर आम्ही खेळाडूची देखील दिलगिरी व्यक्त करू सातत्याने तुम्हाला सांगत राहू टाईम अलर्ट कारण उशीर झाला आणि शेवटची रात्र आहे टोटल 10 सामने आहेत त्यामुळे
बरोबर वेळेवरती स्पर्धा संपन्न कशी करता येतील याकडे आम्हाला आयोजकांनी लक्ष द्यायला सांगितलं आहे. त्यामुळे प्लीज सर्व संघांना सूचना राहील, आपण थोडं सहकार्य करा. अप्रतिम नेत्रदीपक असं आयोजन. गिरवले गावामध्ये प्रथमतः ही नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. गिरवले नगरीमध्ये खरं तर आपण पाहता या ठिकाणी प्रथमतः नाईट स्पर्धा. आणि असं म्हणतात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि या पहिल्याच पर्वामध्ये मात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली स्पर्धा म्हणजे दोस्ती चषक. श्री गणेश क्रिकेट संघ गिरवले आयोजित दोस्ती चषकाचं हे भव्य दिव्य पर्व. संपूर्ण आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज झाला आहे प्रतीश मस्कर. खरं तर या खेळाडू चर्चा प्रवीण होईल, कारण अगदी कमी वयामध्ये या संघामध्ये त्याने स्थान पटकावलं आहे. चांगली बॉलिंग ॲक्शन. यॉर्क टाकला बॉलला बॅक टू द बॉलर. फुलर लेनचा बॉल त्या ठिकाणी बरोबर ऑफ साईड यॉर्कर पाहायला मिळाला. सन्मान दिला बॉलला ओमी केनी या खरं तर फलंदाजाने. रन मात्र या चेंडूवरती नसणार आहे. धावा धाव फलकावरती आपण स्थिरावले पाहताय. बिनबाद 15. याही वेळी आपण पाहिला यॉर्कर लेनचा बॉल खोदून काढलाय. चांगलं कमबॅक प्रतीश मस्कर. एखादा संघ खरं तर आपण जर पाहिला बॅकफुटला असेल आणि जर का असे उदयोन्मुक्त खेळाडू टीममध्ये आले आणि त्यांच्याकडून जर चमकदार कामगिरी राहील का झाली तर मात्र त्या संघाचा प्रवास हा प्रत्येक दरवर्षी चांगला सातत्याने चांगला होता आपण पाहत आहे. कारण हे व्हायला हवं. जर तुमच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळेल तिथे जर चांगले तिथेच चांगले खेळाडू घडतील. आणि खरं तर कधी कधी असं असतं एका गावामध्ये खेळाडू कमी असतात, त्यांना माहिती आहे आपला स्थान फिक्स आहे 11 मध्ये. त्यामुळे ते कधी टेन्शन घेत नाही किंवा जास्त मेहनत करत नाही. परंतु इथे जेव्हा कॉम्पिटिशन निर्माण होईल तेव्हा तिथून मात्र चांगले खेळाडू तयार होतील. त्याचबरोबर आदरणीय पवनजी मुकादम साहेब शिरडोन आणि नितीनजी ठक्कर साहेब ओमकारजी मुकादम भावीजी माली आणि ज्ञानेश्वर गायकर तुरमाले यांचे ते शुभ आगमन झाले. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. व्हाईट बॉल कॉल आणि इथे मात्र एक्सामध्ये भर पडेल. धावसंख्येत होईल वाढ. टोटल धाव आपण जर पाहिलं धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 17 लॉस ऑफ 0 विकेट. 17 लॉस ऑफ 0 विकेट आणि आपण पाहता 17 आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये दिवा कोळीवाडा संघ. प्रतीश मस्कर अगदी कमी वयाचा खेळाडू परंतु त्याच्याकडे चांगली गुणवत्ता आहे आणि चांगल्या टप्प्यावरती तो नियंत्रित गोलंदाजी करतो. बॅकफुटला गेले जागा बनवली फटका एक्सा कव्हरला सजवला आडव्या बॅटने. ड्राईव्ह करायचा होता बॉलला आणि इथे मात्र एक्सा कव्हरला बॉल गेला. प्रवीण गरत त्या ठिकाणी होते. आपल्या असं दुसरे क्षेत्ररक्षक आहेत परंतु रन त्या ठिकाणी मिळेल. एक स्ट्राईकवरती येईल पुन्हा एकदा ओमी केनी हा खेळाडू. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आहे त्यामुळे वारंवार फिल्डिंगमध्ये बदल करावा लागतोय या ठिकाणी कावंद्रे टीमला. जे खतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आकाश प्रवीण ते मात्र वारंवार मिडविकेटकडून पुन्हा एकदा त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला जात आहेत. कारण त्यांना माहिती आहे हा सामना फार महत्त्वाचा आहे. ही स्पर्धा ती देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॅटर्जी आखावी लागेल. परंतु समोर ओमी केनी शांत राहिला त्याला शांत ठेवला प्रतीश मस्करने. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहता या खेळाडूच्या माध्यमातून. बरेचसे सिनियर खेळाडू होते या टीममध्ये परंतु त्यांच्यानंतर मात्र आलेले हे खरं तर अंडर 19 खेळाडू. त्यांनी मात्र प्रभावित कामगिरी केली या संघासाठी आणि इथे आपण पाहता प्रतीश मस्करसारखा एक चांगला उद्योन्मुक्त खेळाडू या टीमला मिळाला. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला लवकरच KPL कावंद्रे प्रीमियर लीगचं आयोजन पाहायला मिळेल. परंतु इथे आपण पाहता कावंद्रे गावचा संघ आणि एका बाजूने खरं तर आपण पाहता नवी मुंबईमधला बलाढ्य संघ आहे दिवा कोळीवाडा. ऑन साईडला बॉल फटका चांगला. किती वेळ शांत बसवाल तुम्ही ओमी केनी सारख्या आक्रमक खेळाडूला. रडार मध्ये आला बॉल फेकून मारला बॉलला खरं तर मिडविकेट सीमारेषापार. मॅक्झिमम हिट षटकार. आणि खरं तर चांगला फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला ओमी केनीच्या माध्यमातून षटकार. अजून एक बॉल पेंडिंग आहे आणि धावसंख्या जर आपण पहिली धावफलकावरती आहे आतापर्यंत 24. आणि आज खरं तर या स्पर्धेमध्ये गेले 4 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. जबरदस्त योगदान त्यांचं देखील राहिलं. रुचिर आणि संपूर्ण टीम संदेश पाटील 24 इव्हेंटचे सर्वे सर्वा. बघा एक षटकार आल्यानंतर मात्र थोडेसे स्टटरची आखण्यामध्ये चला. चेंडूची पूर्तता करा मैदानामध्ये प्लीज. चेंडू हवाय चेंडू आपण द्या प्लीज. चेंडूची पूर्तता होते होईल का तर आयोजकांच्या वतीने. चला नेक्स्ट मॅचसाठी देखील पुढचे संघ आपण रेडी राहा. पहिली लढत
आजच्या खरं तर रात्रीचे आपण पाहतो या ठिकाणी आदिश्री त्या स्पर्धा झाल्या, भरपूर स्पर्धा आदिश्री इलेवन जय गावदेव दिवा कोळीवाडा विपक्ष मंगलमूर्ती कावंद्रे ही लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या 15, सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या तब्बल 9. यस जय सोनू आई वडू नवघर विपक्ष श्री गणेश तुरमाले अशी लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टन दोन्ही कर्णधारांना विनंती राहील पहिलं सत्र समाप्त होण्याअगोदर आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवा, कर्णधाराने रिपोर्टिंग करा. आणखीन एक मोठी लढत जय सोनू आई वडू नवघर विपक्ष खरंतर मेघनाथ स्वर्गीय मेघनाथ इलेवन श्री गणेश तुरमाले यॉर्कर लेनचा बॉल हाफ हेलिकॉप्टर बॉलला ऑनसाइड ड्राईव्ह केला लॉंग ऑन क्षेत्राकडे खेळून काढलाय. सिंगल घेताना आपण पाहिला ओमीला आणि या सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा स्ट्राईकिंग यांना येईल तो म्हणजे ओमी केनी. पण दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना दिवा कोळीवाडा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली बिनबाद 25 धावा. बिनबाद 25 अशी धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्डवरती लागताना. दोन षटकांचा खेळ संपला, थोडं स्पीडअप करा प्लीज, कावंद्रे टीमला विनंती राहील. आणि त्यानंतर पाटील साहेब खतर गिरवले गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय जनार्दनजी पाटील साहेब यांना विनंती असेल या आपण अतिथी मंचावरती आपलं स्वागत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला बेस्ट बॉलर म्हणून जी सायकल इथे दिलेत आलेले आहे ते विजयजी भोपी साहेब ग्रामपंचायत सदस्य शिरडे होणारे आमचे मुख्य आयोजक आदरणीय मनीषजी हातमोळे यांचे भाऊजी त्यांचाही आपण आपण करूया ते सहर्ष स्वागत. विजयजी भोपी साहेब यांचं ते शुभागमन झालंय आणि अतिथी कक्षामध्ये त्यांना आपण पाहू शकतो, त्यांचं मनापासून आभार व सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला खतर स्क्वेअरले क्षेत्राकडे मारला बॉलला डीपमध्ये चांगलं प्रोडक्शन कमालीचा एफर्ट आणि इथे घाई झाली रन आउटची संधी होती आणि पंचांचा इशारा खेळाडू बाद रनआउटचा शिकार होतो त्या ठिकाणी अक्षय पाटील. पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे, सांघिक यश मिळालं मंगलमोती कावंद्रे टीमला, खेळाडू बाद झालाय अक्षय पाटील. यश मिळालं खरं तर फिल्डिंग करणाऱ्या मंगलमोदी कावंद्रे टीमला. प्रवीण काही दिवसापूर्वी आपण पाहिला राजा शिवछत्रपती ट्रॉफी बारापाडा त्याही स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला होता आणि ऐनवेळी स्पर्धेला उशीर झाल्याकारणाने मात्र बरोबर 12 ची ट्रेन पकडण्यासाठी ओमी त्या स्पर्धेतून त्याने माघार घेतली, तो मिडबावमध्ये गेला
आणि तिथे मात्र या संघाला पराभूत व्हावं लागलं. पण तो आज संपूर्ण स्क्वॉड या टीमचा या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. त्यामुळे काही ताकद ओमीच्या असण्यामुळे मात्र द्विगुणी झाली या संघाची, यात तीन मात्र शंका नाही आहे. अतिशय घातक खेळाडू आणि क्रिकेटसाठी त्यांनी भरपूर त्या ठिकाणी काही गोष्टी सॅक्रिफाईस केल्या. फिटनेससाठी आपण पाहिला, थोडासा त्यांनी आपण पाहिला वजन देखील घटवला आणि फिटनेसकडे लक्ष दिला. आणि त्यानंतर आपण पाहिला सर्वोत्कृष्ट लेफ्टी बॅटर म्हणून आज तागा त्याची ओळख राहिली टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. यावेळेला आपण पाहिला व्हेरिएशन करायचं होतं बॉलला आणि ओमीने मात्र स्ट्राईक घेतली क्विक ॲक्शनमध्ये. 1+1 अशा दोन धावा इथे ॲड होतील बॅटिंग करत असताना दिवा कोळीवाडा टीमच्या धावफलकामध्ये. टोटल धावसंख्या आपण जर पहिली धावफलकावरती आहे त्या ठिकाणी तब्बल 1 गडी बाद 32 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे गेलेला आहे साहिल नाईक हा खेळाडू. साहिल नाईक याला आपण पाहत आहे नवीन फलंदाज मैदानाकडे तिसऱ्या क्रमांकावरती आला. चांगलं योगदान याही खेळाडूचं तुम्हाला पाहायला मिळेल. नवी मुंबई परिसरातील आपण पाहिला खरं तर नुकताच जोगावची स्पर्धा आम्ही पाहिली बालचंद्र स्मृती चषक, ज्यामध्ये ऐरोली कोळीवाडा हा संघ जयेश पाटीलचा धमाका त्या स्पर्धेमध्ये पाहिला. आणि आज त्याच परिसरातला आणखीन एक ताकदवर संघ आपण पाहता दिवा कोळीवाडा या टीमला मैदानामध्ये खेळत असताना कल्पेशच्या समोर आता आपण पाहता एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे तो म्हणजे ओमी आणि यंग टॅलेंट त्यांना मात्र कमबॅक करायचं कल्पेशला. ओव्हर द विकेट पुढचा बॉल राऊंड विकेट माफी असावी हा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर बॉल झालाय हवाई सपर स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चालला बॉल सी मारे शपार ओमी ब्रँडेड आलाय षटकार. संघात त्यामुळे फिल्डिंगमधलं स्टँडर्ड तुम्हाला मेंटेन ठेवावं लागेल. जर तुम्ही समोरच्या संघाला संधी द्याल तर तो संघ तुम्हाला डॉमिनेट करेल या शंकाच नाही आहे. आणि इथे मात्र मुंबईला जशी स्ट्राईक मिळाली ओमीला त्याने मात्र आक्रमक फटका मारला. केंद्रीय मंत्री चषक या स्पर्धेमधला फोर व्हीलरचा मानकरी खेळाडू आहे अंजूर. खरं तर भिवंडीची स्पर्धा कपिल पाटील आपल्या आगरी समाजाचे भूषण सरपंच ते खरं तर केंद्रीय मंत्री हा प्रवास त्यांचा आपल्या सर्व समाजासाठी प्रेरणादायी राहिला. आणि त्या स्पर्धेमध्ये फोर व्हीलर ज्यांना मिळाली आणि नुकताच आम्ही चर्चा केली एक्स्ट्रा कव्हरला त्याचे फटके नेहमी नेत्रदीपक राहिले आणि बरोबर कव्हर ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला क्लिअर करत चालला बॉल माय टीम अँड फ्लाय टी षटकार. पाहिलं गेलं तर दत्तगुरू वडाव संघाचा स्टायलिश खेळाडू आणि स्टार खेळाडू समीर म्हात्रे वडाव यांच्याकडून कालुंद्र टीमसाठी मात्र ते शुभेच्छा आलेल्या आहेत. जबरदस्त घातक झाला खेळाडू. पुन्हा एकदा खेचून मारला बॉलला आडव्या बॅटने सलगचा हा करता तिसरा षटकार ओमी केनी ही इज ऑन फायर. या षटकाराच्या मदतीने आपण पाहिलं 50 धावा कंप्लीट झाल्या दिवा कोळीवाडा संघाच्या धावफलकावरती आणि पहिली हॅट्रिक यस या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक आहे. आणि वैयक्तिक आपण जर पाहिलं ओमी केणी 13 चेंडूमध्ये 36 या धावसंख्येवरती खेळतो म्हणजे कदाचित स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक होईल का हा एक प्रश्न आता निर्माण झाला. 46 पर्यंत सोमोटणे संघाचा खेळाडू पोहोचला होता. पुन्हा एकदा खेचून मारला बॉलला बघा वेट अँड वॉच थांबले आणि त्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय. फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार ठेवा उद्या ओमीसाठी. सलगचा हा चौथा षटकार नवी मुंबईचा स्टार आज मात्र रायगडमध्ये चमकलाय. ओमी यांची जर अर्धशतकी खेळी जर पूर्ण झाली तर इथून आमचे मुख्य आयोजक आदरणीय करंजी हातमोडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे ओमी यांच्यासाठी. करण हातमोडे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयेचं प्राईज इथे कॅश प्राईज दिलं जाईल ओमी यांच्यासाठी.
क्या बात आहे. करण हातमोडे आपण जर पाहिलं तर क्रिकेटला धर्म मानणारे हे व्यक्तिमत्व आणि स्वतः चांगले खेळाडू देखील आहेत, तर त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आणि वैयक्तिक 14 चेंडू 42 या धावसंख्येवरती खेळतो मैदानामध्ये ओमिकेने. आता अंतिम षटक बाकी आहे. आता हे षटक प्रवीण हाताळेल का आणखीन कोणत्या गोलंदाज हे पाहावं लागेल. आणि स्वतः आता प्रवीण आला आहे, अनुभवी गोलंदाज या खरं तर षटकामध्ये येईल. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. धावांची गती प्रचंड वाढली. टोटल धावा आपण पाहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अब तक 56 धावा, 156 अशी धावसंख्या स्कोर कार्डमध्ये पण लागताना पाहत आहे. तर अनेक चर्चा झाल्या या मैदानाबद्दल. थोड्याशा लाँग बाउंड्रीज बऱ्याच जणांनी सांगितलं, म्हणजे आज असं वाटत नाही आहे, कारण ज्या पद्धतीने त्याने कव्हर्सला देखील फटके मारले अगदी सहज टायमिंगच्या आधारावरती ते ठे आपण पाहिलं तंत्रशुद्ध फटके ओमीच्या माध्यमातून. शेवटचं षटक रायगडचा रॉस टेलर, ज्याने कित्येक वर्ष रायगड क्रिकेटची सेवा केली आणि खरं तर आपण पहिला सुरुवातीच्या कालखंडामध्ये रॉयल कळंबुरीसारख्या नामवंत संघाचा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची नेहमी भूमिका राहिली. मग अचानकचं मैदान असेल मोपाळ्याचं, त्या मैदानात देखील अनेक रेकॉर्ड्स या खरं तर खेळाडूच्या नावावरती राहिले. RPL सारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये दमदार योगदान ज्या खेळाडून दिलं तो रॉस टेलर प्रवीण गरत या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला. आणि समोर असेल फलंदाज त्या ठिकाणी साहिल नाईक. स्टार्टर जी काय असेल साहिलची, साहिल देखील आक्रमक झालाय. ऑन साईडला फटका चाललाय, यावेळी जागा बनवली, पुढचा पाय मागे घेतला आणि त्यानंतर मात्र ऑन साईडला आपण पाहिला लॉफ्ट हेड ऑन ड्राईव्ह. अजून एक आला षटकार. इनिंग मधला संघाचा लगातार 5वा षटकार आणि वैयक्तिक 4 मारलेत ओमीने. आता खरं स्ट्राईक रोटेशन करायचं आहे आणि घाई झाली आहे. परेशकडून चूक झाली आहे, मोठी चूक झाली आहे आणि इथे पंचांचा इशारा ऑलरेडी वाईड आला आहे. पण तो रिव्ह्यू त्या ठिकाणी खरं बॅटिंग टीमचा आला आहे. बीमरसाठी चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. यस, बॅटिंग टीम रिव्ह्यू आला, या ठिकाणी चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. ऑनफील्ड अंपायरचा निर्णय आला वाईड बॉल आणि एक्स्ट्रा रन देखील मिळाले, 2 रन धावा ऑलरेडी आहेत. पण हा बॉल बीमर आहे का नाही हे चेक केलं जाईल. जर बीमर असेल तर मात्र फ्रीडचा बॉल असेल ओमीसाठी. जबरदस्त बॅटिंग 58 पोहोचला आहे त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये. अदिश्री 11 जय गाव आपण पाहता, जय गावदेव दिवा कोलीवाडा संघ. यानंतर जय सोनुआ ही वडून अवघरचा कॅप्टन इथे आलेला आहेत. मी विनंती करेन पुन्हा एकदा स्वर्गीय मेघनाथ 11 श्री गणेश तुरमा टीमच्या कॅप्टनला चेक करतात प्लीज, तिसरे पंच निर्णय देतील. 62 आहेत. या 2 धावा अजून ॲड करायच्यात, 64 होतील. येस, बरोबर लक्ष आहे. खरं तर खेळाडूंचा एक एक रन महत्त्वाचे आहेत आणि बघा 2 धावा अजून ॲड केलं, कारण निर्णय आपण 2 धावा ॲड करू शकतो. अगर वाईट प्लस 1 घोषित झालं जर बीमार आता तरी एकच 2 मिळतील. चेक करतील आमचे तिसरे पंच या ठिकाणी ऑन स्क्रीन आणि निर्णय देतील. वाईट बॉलचा इशारा, इट्स अ फेअर डिलेवरी, म्हणजे फेअर बीमर नाही आहे पण तो वाईड आहे. फेअर नसताना खरं तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहील पहिल्या इनिंगमधला या ठिकाणी दिवा कोळीवाडा टीमचा. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आला, ज्याने 14 चेंडूमध्ये आतापर्यंत वैयक्तिक धावा केल्या 42, तो ओमी केनी या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे. अर्धशतक पूर्ण करेल का याची उत्कटा शिगेला पोहोचली, तर एका बाजूने आणखीन एक मातब्बर खेळाडू अष्टपैलू खेळाडू या ठिकाणी प्रवीण कमबॅक करेल का हे पाहावं लागेल. राईट आर्म राऊंड द विकेट, 64 बोलला, धावांची गती प्रचंड वाढली आहे. आता इथून कमबॅक करायचा प्रवीणला. पुढचा बॉल हाफ हेलिकॉप्टर आणि इथे देखील बॉल चाललाय त्या ठिकाणी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. आणखीन एक ताकदभर फटका आपण पाहिला, बॉटमेंटचा योग्य वापर. सलगचा हा 5वा षटकार येतो आहे ओमीच्या माध्यमातून या इनिंगमध्ये. मध्ये 48 वरती खेळतोय आणि सलग 5 षटकार ओमीने मारलेत. आता 2 रेकॉर्ड्स होतील, जर का आणखीन षटकार आला तर 50 देखील होईल आणि सलग 6 षटकार देखील पाहायला मिळतील. यावेळेला धीम्या गतीचा बॉल, तुम्ही थोडेसे फिंगर रोल केले आणि डॉमिनेट केलं ओमीला. हा डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. 16 चेंडूमध्ये 48 वरती मैदानामध्ये खेळतो ओमी केनी. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती त्या ठिकाणी आहे 70. चला फर्स्ट एड किट आणि थोडं पाणी घेऊन जा, दुखापत झाली प्लीज पाणी घेऊन जा लगेच. पाणी आहे बघा तिथे समोरच आहे, पाण्याची व्यवस्था केलेली आहे आयोजकांनी. बघा बॉल ज्या पद्धतीने त्याने रिलीज केला आहे, फिंगर रोल केली, ऑफ ब्रेक होता आणि समोर ओमीसाठी लेग ब्रेक, बरोबर हँड अँड कॉर्डिनेशन त्याचं जुळलं नव्हतं आणि बॉल त्याच्या फेसला आदळला जोरात, त्यामुळे थोडीशी इजा त्याला झाली. या स्पर्धेतला सांघिक उच्चांक आपण जर पाहिला बेलोली संघाचा 74 होता आणि वैयक्तिक 46 सोमाटणेचा खेळाडूच्या माध्यमातून होत्या, गणेश पाटीलच्या माध्यमातून.
आता इथे वैयक्तिक 16 चेंडू 48 वरती खेळतो आणि जवळजवळ 300 स्ट्राईक रेटने ही बॅटिंग सध्या केली मैदानाकडे ओमी केनी या खरंतर फलंदाजाने. परंतु इथे कोणताही टार्गेट सेफ नसणार आहे. जरी धावा 70+ झाल्या तरी काउंद्रे संघ कमी नाही. त्या संघाकडे असलेली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन ती देखील तुम्हाला पुढच्या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. कारण या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट अशा लढती तुम्हाला इथे पाहायला मिळतील. चला कॅप्टन तुरुमाळे या आपण वरुण ओगरचे कॅप्टन आलेले आहेत. विनंती राहील तुरुमाळे टीमच्या कॅप्टनला लवकरात लवकर आपण इथे रिपोर्टिंग करा. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली या टीमला. बामन डोंगरी संघ अनुपस्थित झाला त्यामुळे तुरुमाळे संघ इथे आपण बाधा खेळताना पाहायला मिळेल. या षटकातील आता अंतिम काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि टोटल 70 धावा स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहत आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आपण पाहत आहे त्या ठिकाणी बॉल तयार. इथे गुडगा वाकून हा फटका सजवलाय. सिंगल पूर्ण केली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का आणि इथे बॅकअप येईल तद्वर. मात्र या स्पर्धेतली पहिली 50 कंप्लीट करतो मैदानाच्या आतमध्ये ओमी केनी. नवी मुंबईचा हा ब्रँड आणि त्याच्या माध्यमातून अर्धशतक एकदा जोरदार ठेवा त्या खेळाडूसाठी. चला ओमीलाही विनंती राहील प्रेक्षकांची मान्य मनाची मानवंदना स्वीकारा. जबरदस्त बॅटिंग आजच्या रात्रीला सुरुवात. दमदार अर्धशतके खेळ साकारले. त्याचबरोबर आदरणीय आशिषजी थॉमस साहेब आणि निखिलजी महाडिक टुडे ग्लोबल डेव्हलपरचे आदरणीय आशिषजी थॉमस आणि निखिलजी महाडिक यांचं इथे शुभागमन होते. त्यांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. 72 रन आपण पाहत आहे. खर 2 रेकॉर्ड झाले. 50 देखील झाले आणि लगातार 5 षटकार मारण्याचा विक्रम त्याने केला. स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द ग्राउंड विकेट आपण पाहिला. सौरव गोंगा गांगुली स्टाईल हा फटका होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत आले आणि लांब लचक उत्तुंगाचा षटकार पुन्हा एकदा ओमीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बघा या स्पर्धेचा रेकॉर्ड होता 74. आता 78 होती पोहोचला आणि वैयक्तिक ओमीच्या कारकिर्दीमधला 49 अर्धशतक एकदा जोरदार आहे या खेळाडूसाठी. 49 त्याने अर्धशतक आतापर्यंत संपूर्ण कारकिर्दीमध्ये साकारले. जबरदस्त इनिंग. सिंगलला डबलमध्ये परावर्तित करताना आणखीन 2 धावा इथे ॲड होतील आणि या 2 रनने मात्र संघ जाऊन पोहोचला आहे तब्बल 80 या धावसंख्येवरती. ग्रेट बॅटिंग ओमीच्या माध्यमातून खत दिवा कोलवाळा संघाच्या माध्यमातून. प्रतिषटक 20 ची सरासरी आली. 4 षटकामध्ये 80 आल्या आणि आता 81 ची गरज असेल. आपण लगेच